हेलो स्टूडेंट, आतापर्यंत आपण जे पण काही रिप्रोडक्शन बघत होतो एनिमल्स मधलं ते बायलिंग एग्स, ज्या एनिमल्स मध्ये बायलिंग एग्स या माध्यमातून रिप्रोडक्शन होतं हे बघितलं. परंतु आज आपल्याला बघायचं आहे असे एनिमल्स की जे गिविंग बर्थ टू देअर यंग वन्स, म्हणजे त्यांचे जे यंग वन्स आहेत किंवा त्यांचे जे पिल्लू आहेत तर त्यांना ते काय करतात, बर्थ करतात, म्हणजेच जन्म देतात. मग असे जे एनिमल्स आहेत तर त्यांच्या बाबतीत आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. आणि असे जे एनिमल्स आहेत, एनिमल्स दॅट गिव्ह बर्थ टू यंग वन्स, दीज आर कॉल्ड मॅमल्स ऑर विवेपरस एनिमल्स. तर असे जे प्राणी आहेत तर अशा प्राण्यांना एकतर आपण मॅमल्स म्हणू शकतो किंवा मग विवेपेरस एनिमल्स असं म्हणू शकतो की जे स्वतःच्या यंग वन्सला काय करतात, बर्थ करतात, म्हणजेच जन्म देतात. मग अशांना आपण मॅमल्स म्हणणार. मॅमल्स मीन्स काय होते, सस्तन प्राणी. त्याचबरोबर आता हे जे पण काही मॅमल्स आहेत तर ते जेव्हा यंग वन्सला बर्थ करतात तर याच्यामधले जे फिमेल एनिमल असतं तर फिमेल एनिमल्स या बेबीजला बर्थ करतात. तर ते कशा प्रकारे करतात बघा. यंग वन्स डेव्हलप इनसाइड द फिमेल बॉडी, फिमेल एनिमल्स बॉडी. जे पण काही एनिमल्स आहेत अशा पद्धतीने रिप्रोडक्शन करणारे तर त्यांच्यामधले जे फिमेल एनिमल असतात तर फिमेल एनिमल्सच्या इनसाइड मध्ये, म्हणजे त्यांच्या गर्भामध्ये, त्या बेबीचं किंवा मग त्या यंग वन्सचं काय होतं, डेव्हलपिंग होतं, म्हणजे विकास होतो. आणि एक मॅच्युअर पिरियड आल्याच्या नंतर, म्हणजे त्यांचा जो ठराविक कालावधी असतो तर त्या ठराविक कालावधीच्या नंतर मग ते पूर्ण डेव्हलप झालेल्या त्या बेबीला काय करतात, जन्म देतात. आणि मग बघा आता, यंग वन्स डेव्हलप इन साइड द फिमेल बॉडी अँड आर डिलिव्हर्ड वन्स द फुल टर्म इज ओव्हर. त्यांची जी फुल टर्म आहे किंवा त्यांचा जो ठराविक एक पिरियड असतो त्यांच्या डेव्हलपिंगचा किंवा त्यांच्या जे पण काही ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे तर ती पूर्ण होण्याचा जो पण काही ठराविक कालावधी असतो तो पूर्ण झाल्याच्या नंतर हे जे फिमेल एनिमल्स असतात तर फिमेल एनिमल्स त्यांना काय करतात, बर्थ करतात, म्हणजेच त्यांना जन्म देतात. अँड दे हॅव मॅमरी ग्लँड्स दॅट प्रोड्यूस मिल्क इन द फिमेल्स. आणि फिमेल्स मध्ये एक मॅमरी ग्लँड्स असतात की ज्याला आपण स्तनपायी ग्रंथी किंवा स्तन ग्रंथी असं सुद्धा म्हणू शकतो. तर हे जे स्तनी ग्रंथी असतात किंवा स्तनपायी ग्रंथी असतात तर याच्यामध्ये मिल्क प्रोड्यूस होण्याची प्रोसेस होते. आणि ते मिल्क कोणासाठी तयार होतं, तर त्या बेबीसाठी किंवा यंग वन्ससाठी. दे हॅव मॅमरी ग्लँड्स दॅट प्रोड्यूस मिल्क इन द फिमेल्स. फिमेल्स मध्ये मॅमरी ग्लँड्स असतात की ज्याच्यामध्ये मिल्कचं प्रोडक्शन होतं. आणि ते दोन्ही पण सोबतच होतात, म्हणजे ज्या वेळेला त्या बेबीची ग्रोथ होत असते त्याच वेळेला इकडे त्या मॅमरी ग्लँड्स मध्ये सुद्धा मिल्कचं प्रोडक्शन सुरू होत असते. आणि मग जेव्हा पण ते त्या बेबीला बर्थ करतात तर त्याच वेळेला मग ते त्यांना फीड सुद्धा करू शकतात. मग ते फीड काय करणार, तर ते त्यांचं जे मिल्क आहे या मेमरी ग्लँड्स मध्ये तयार झालेलं तर हे मिल्क त्यांना देतात. आणि सुरुवातीच्या काळामध्ये हे जे यंग वन्स असतात तर यांच्यासाठी तोच पूर्ण आहार म्हणून असतो, म्हणजे हे जे दूध आहे आईचं तर तेच पूर्ण आहार म्हणून असते. मग याच्यामध्ये आपल्याला फॉर एक्झाम्पल्स देता येतील बघा, डॉग्स, व्हेल्स, एलिफंट्स अँड ह्युमन बीइंग्स, असे काही एक्झाम्पल्स देता येतील आपल्याला की जे या पद्धतीने काय करतात, त्यांच्या यंग वन्सला बर्थ करतात. आणि मग त्याच्यामध्ये बघा, मग आता नंतर हे जे पण काही फिमेल बर्ड्स आहेत किंवा फिमेल एनिमल्स आहेत तर ते त्यांच्या यंग वन्सची केअर सुद्धा घेतात. म्हणजे केअर घेताना ते काय करतात की जेव्हा पण हे बर्थ झालेले असतात न्यूबॉर्न बेबीज किंवा न्यूबॉर्न एनिमल्स, तर ते अगदी छोटे छोटे असतात, ते त्यांचं स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी एवढे सक्षम नसतात. आणि म्हणून मग हे जे फिमेल एनिमल्स आहेत तर हे त्यांचं प्रोटेक्शन करतात, त्यांना फीड करतात. जे पण काही मॅमल्स आहेत तर ते त्यांचं मिल्क ऍज अ फीड म्हणून, ऍज अ फीडिंग म्हणून त्यांना देतात. आणि त्याचबरोबर बर्ड्स जे आहेत तर बर्ड्स फूडचे छोटे छोटे बाईट्स करून त्यांच्या तोंडामध्ये टाकतात. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना फीडिंग त्यांच्या मदरकडूनच मिळतं. त्याचबरोबर प्रोटेक्शन सुद्धा देतात, ते नेहमी त्यांचे जे घरटे असतात किंवा त्यांची जे घरं असतात तर त्याच्या साईडलाच राहतात सांभाळण्यासाठी. जसं की आता आपल्यामध्ये बघतो आपण की आपण जोपर्यंत, म्हणजे एक दीड वर्षाचा बेबी होईपर्यंत आई त्याला जास्त
सोडत नाही, म्हणजे नेहमी जवळजवळच ठेवते. का बरं? कारण तो कुठेतरी पडेलच, कुठेतरी हे होईलच. मग त्याच प्रकारे बाकीच्या प्राण्यांमध्ये सुद्धा असते. किंवा 1.5 वर्षाचा बेबी होईपर्यंत आई आपल्याला खाऊ घालते. 1.5-2 वर्षाचं होईपर्यंत ती काहीतरी बारीक करते आणि स्वतःच्या हातानेच आपल्याला खाऊ घालते, किंवा छोट्या बाळाला आईच त्याची खाऊ घालते. 5 वर्षापर्यंत, जवळपास 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत आई त्याच्या बाळाला खाऊ घालते. मग हे जे पण काही प्रोसेस आहे, तर ही का बरं? कारण ते कॅपेबल नसतात या गोष्टींसाठी, किंवा न्यूबॉर्न बेबीज जे असतात तर ते करू शकत नाहीत ह्या गोष्टी. आणि मग त्यांचं संगोपन करण्याची जी पण काही रिस्पॉन्सिबिलिटी असते ती मदरवर असते. आणि म्हणून मग हे जे पण काही मदर अॅनिमल्स असतात, किंवा आपल्यामध्ये जे पण काही फिमेल्स असतात, तर त्या त्यांची केअर घेतात, त्यांचं प्रोटेक्शन करतात. त्यांना जे अॅनिमल्स आहेत, तर अॅनिमल्समध्ये अदर जे अॅनिमल्स आहेत ते त्यांच्या बेबीजला खाऊ नये किंवा त्यांना मारू नये, या दृष्टीने सुद्धा ते केअर घेतात. आणि त्याच्यामुळे नेहमी त्यांच्या घर त्यांच्या किंवा घराच्या जवळपास राहतात, किंवा त्यांच्या पिल्ल्यांना सोबतच ठेवतात ते काही ठराविक कालावधीपर्यंत, किंवा एक स्पेसिफिक त्यांची जी ग्रोथ आहे ती कम्प्लीट होईपर्यंत ते त्यांना एकटं सोडत नाहीत. जसं की आता चिमण्यांचं बघितलं आपण, तर चिमणीचे पिल्लू जोपर्यंत छोटे आहेत तोपर्यंत चिमणी त्यांना सोडत नाही. आणि एकदा का ते आकाशामध्ये उडायला लागले, त्यांना उडता यायला लागलं, की नंतर मग चिमणी त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्या पिल्ल्यांना मोकळं असं फिरू देते. परंतु जोपर्यंत त्याला पंख फुटत नाही किंवा पंखाने उडता येत नाही तोपर्यंत ती त्याचं प्रोटेक्शन करते. मग असेच काही एक्झाम्पल्स पण आहेत आपल्याकडे केअर ऑफ यंगवल्स, की ते त्यांच्या यंगवल्सची कशा प्रकारे केअर घेतात. सो फर्स्ट बघा, आता काही एक्झाम्पल्स देते मी तुम्हाला. लव्ह अँड बॉन्डिंग बिटवीन अॅनिमल्स अँड देअर यंग वन्स, म्हणजे काही जे प्राणी आहेत आणि त्यांचे जे यंग वन्स आहेत, तर त्यांच्यामधलं प्रेम किंवा मग त्यांच्यामधला जो बॉन्ड आहे, तर तो आपल्याला स्पष्टपणे दिसतो बऱ्याच त्यांच्या वर्तणुकीवरून. सो फर्स्ट बघा, द मदर काऊ फीड्स इट्स यंग काफ इमिजिएट आफ्टर शी गिव्ज बर्थ. की जी मदर काऊ असते, म्हणजे जी पण काही गाय असते, तर ती तिच्या पिल्लाला जन्म दिल्याच्या नंतर लगेचच तिला काय करते, फीडिंग देते, म्हणजे लगेचच त्याला पाजते. त्याचबरोबर बेबी डॉल्फिन्स स्टे क्लोज टू देअर मदर फॉर अप टू 5 इयर्स. आणि जे डॉल्फिन आहे, तर डॉल्फिनचे जे पण काही यंगवन्स आहेत बेबी डॉल्फिन, तर ते जवळपास 5 वर्षापर्यंत त्यांच्या आईसोबतच राहतात किंवा आईच्या जवळपासच राहतात. कांगारू कॅरी देअर यंगवन्स इन देअर पॉन्चेस फ्रॉम बर्थ राईट अप टू द टाइम दे कॅनॉट फिट इन टू इट. आणि हे जे कांगारूज आहेत, तर हे सुद्धा त्यांच्या यंग वन्सला कॅरी करतात त्यांच्या पॉन्चेस मध्ये फ्रॉम बर्थ राईट अप टू देअर दे कॅनॉट फिट इन टू देम. ते ज्याच्यामध्ये फिट बसू शकत नाही तोपर्यंत ते काय करतात, त्या पॉन्चेस मध्ये त्यांना पकडून ठेवतात. एलिफंट स्टे इन देअर हर्ड्स टू प्रोटेक्ट देअर यंग वन्स ऑर काल्व्स. आणि एलिफंट्स जोपर्यंत त्यांचे जे बेबी एलिफंट्स आहेत किंवा त्यांचे जे काल्स आहेत, तर ते मोठे होत नाहीत तोपर्यंत ते नेहमी कळपामध्ये राहतात. बर्ड्स फीड देअर यंग वन्स अंटील दे कॅन फ्लाय आउट ऑफ द नेस्ट टू फाइंड देअर ओन फूड. आणि बर्ड्स मध्ये सुद्धा तसंच होतं की बर्ड्स फीड देअर यंग वन्स अंटील दे कॅन फ्लाय. जोपर्यंत त्याचे जे यंग वन्स आहेत ते उडू शकत नाहीत किंवा उडू शकत नाहीत तोपर्यंत ते त्यांना फीडिंग करतात. आणि जेव्हा ते उडायला लागतात तेव्हा ते स्वतःचं अन्न स्वतः शोधतात किंवा स्वतः स्वच्छंद फिरतात. मग असे काही एन्व्हायरमेंट मध्ये एक्झाम्पल्स पण आहेत की जे आपल्याला अॅनिमल्स अँड देअर यंग वन्स मध्ये लव्ह अँड बॉन्डिंग आपल्याला एक्सप्रेस करतात. मग अशा प्रकारे आपला हा जो चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन अॅनिमल्स हा पूर्ण संपलेला आहे. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करूया. थँक्यू.